अजितदादांनी पीडीसीसीचं संचालक पद सोडलं. जिल्हा बँकेत अजितदादांच्या जागी पार्थची वर्णी. बँकेच्या माध्यमातून पार्थचं सॉफ्ट लॉन्चिंग. मुलासाठी अजित पवार यांनी खुर्ची सोडली. पुणे जिल्हा सहकारी बँक हा खरं तर अजित पवार यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. कारण 1991 मध्ये याच बँकेवर निवडून अजित पवार यांनी राजकारणात पहिलं पाऊल टाकलं. म्हणूनच गेली 32 वर्ष राजकारणात एक एक पायरी चढत जाऊन सुद्धा दादांनी बँक कधीच सोडली नाही. मग यावेळेस असं काय झालं की दादांनी तडकाफडकी बँक संचालक पदाचा थेट राजीनामाच देऊन टाकला? याचं कारण बँक अध्यक्षांना विचारलं असता त्यांनी वाढत्या पक्षव्यापाचं कारण पुढे केलंय. मधल्या काळामध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दादांच्यावरती त्या ठिकाणी पडली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पक्ष संघटना वाढीसाठी त्यांना आता वेळ द्यावा लागतोय. या सगळ्या प्रकारच्या गोष्टीचा विचार करत असताना त्यांना त्या ठिकाणी कार्यबाहुल्यांच्यामुळं आणि वेळ देता येत नसल्यामुळं त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा त्या ठिकाणी राजीनामा दिला. खरं तर यापूर्वी सुद्धा अजित पवार 4 वेळेला उपमुख्यमंत्री झाले, पण त्यावेळी उपमुख्यमंत्री असतानाही त्यांनी बँक सोडली नव्हती. त्यामुळे आता अजित पवार यांनी बँक का सोडली हे तेच सांगू शकतील असं पवार गटाचे प्रवक्ते सांगतात. ज्या ज्या वेळेला त्यांना शक्य होईल त्या त्या वेळेला ते बँकेत आले असते तरी चालले नाही. याची काही कल्पना नाही, याची काही कल्पना नाही. अर्थात हा दादांचा निर्णय, त्या जागेवर ते कुणाला बसवायचं तो दादा निर्णय घेतील आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये इतर कुणालाही आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. अजित पवार यांनी आता थेट पक्षावरतीच दावा ठोकल्यानं त्यांना कदाचित आपल्या गटाची फेरबांधणी करण्यासाठी जास्तीचा वेळ हवा असणार. आणि तसंही मावळ लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेल्या पार्थला आज न उद्या कुठेतरी राजकारणात रिलॉन्च करावं लागणार आहेच. त्यामुळेच की काय अजित पवार यांनी मुलासाठी बँकेच्या संचालक पदाची जागा रिकामी केली की काय अशी चर्चा पुणे जिल्ह्यात सुरू झाली आहे. अजित पवारांनी पीडीसीसीच्या संचालक पदाचा राजीनामा देताना कारण सांगितलं की पक्षाचा वाढलेला व्याप, पण प्रत्यक्षात असं सांगितलं जातं की अजित पवारांना मुलगा पार्थ सॉफ्ट लॉन्चिंग करायचं आहे राजकारणात, कारण मावळमध्ये त्याचा पराभव झाला होता. म्हणून बँकेच्या माध्यमातून जर इथं संचालकपदी आणलं तर ती निवड कदाचित बिनविरोधही होऊ शकते, कारण बँक आजही अजितदादांच्या ताब्यात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.